उनके घर में सांप आया है, जाके देखेंगे कि कहाँ पर है। खाली उतरलं ना माझ्या आवाजाच्या पायाच्या पावलांनी, इथनच गेले मी। नाही मग कुठे साप कुठे गेला खरं जळणार म्हणून? इकडून इकडून असं याच्यामध्ये गेला का ते माझ्याकडे येतंय काय म्हणून किंवा घरात जाईल म्हणून मी इकडनं क्रॉसून असं इकडनं पलीकडे याच्यामध्ये गेला ना सा। हा इकडून थांबला असता ह्याच्यात थांबला असता तर सापडला असता। साईड असे आरामात जायला जागा आहे ना त्याला, साईड नेच जात असत आला पण तिकडूनच असेल, पण ते वरती जाईल म्हणून मी त्याला जाऊ दिलो ना। नाहीतर काय करतायत सावकाश्या ते बंद करा नाही मोठं सांगायला ना साप छोटा आहे, ती छोटी पिशवी दे तिच्यावर कान ठेवले बघा मी पिशवी पिशवी दोन पिशव्या काढल्यात मी कवरियाला साप आहे नावे नमस ये बहुत ज्यादा काटता है और नॉन वेनमस होता है, कॉमन वुल्फ स्नेक इसको हम कवरियाला बोलते हैं। तो इनके पैर में आया दिखाई दिया, दो दिन से दिख रहा है बोल रहे उन्होंने, पूरा विक से दिख रहा है, विक से दिख रहा है, एक घर में ही दे रहता है सब, ठीक है इसको रखने वाली तो कोई बात है नहीं है, रूम में भी दिखा टीवी के। हाँ तो घर में ही रहता है ना, दीवार के ऊपर भी ना अच्छे से ग्रिप बनाता है, तो वैसे तो कुछ प्रॉब्लम नहीं है। नॉन वेनम्स काटता ज्यादा है, आप देख रहे होंगे कि काटता ज्यादा है, मैं दिखा बोलो की लगी सी दो मिनट सोडणार नाहीये मी, तुम्ही घाबरू नका, नाही सोडत मिला अच्छी बात है, क्योंकि उनके पैर में आया था, शायद उन्होंने बीमार भी है और वहाँ पे सामान बहुत ज्यादा था, हमें भी लगा था बड़ा सांप है तो वहाँ पे जाने के लिए जगह था, तो
वहां से तो नहीं गया क्योंकि लास्ट हम ये निकालने वाले नहीं थे, लास्ट की जो इटंगी थी वहां पे वो निकालने वाले बिल्कुल भी नहीं थे हम, लेकिन हमने वो सोचा कि चलो उठा के देखेंगे, वो उसके उतना छोटा सांप रहेगा ऐसा हमने सोचा भी नहीं था, लेकिन एंड तक हमने हम कोशिश करते हैं, देखते हैं सब कुछ सामान, उन्होंने ना बोलने के बाद भी निकालते, सही है ना? आज ना इन्होंने देख रहे थे कि हम लास्ट एंड तक देख रहे थे, इन्होंने लास्ट तक बोल रहे थे कि मैडम धीरे से निकालो छोड़ दो ऐसा बोल रहे थे, लेकिन हमने लास्ट इटिंग निकाला तो सांप था। तो सांप मिलने के बाद जो खुशी रहती है ना वो मिलने के बाद ही पता चलती है, नहीं मिलेगा सांप ना वो हम खुशी उनके चेहरे के ऊपर नहीं देख सकते हैं, या उनको हम सांप के बारे में जो भी बताते हैं उनको उससे कुछ मतलब नहीं रहता है, बस सांप मिलना चाहिए तो वो खुशी है। हाँ हाँ डर लगता है वही तो ऐसे रिस्क रहता है बोलते, तो ये सांप से कुछ डर नहीं है, ये ऐसे दिखाई दिया ना अभी वो आपके साथ लेडीज कोई तो आया था ना उन्होंने कॉमन है मतलब कौड़ा है करके बोला उन्होंने, तो इस तरह से सांप को पहचानना चाहिए आज, जब सांप को पहचानोगे तो डरोगे नहीं आप, क्योंकि इस सांप से बाइट भी होता है काटेगा भी तो कुछ नहीं होता है, नॉन वेनमस है ठीक है। हाँ तो इनके पैर में आया था तो वीक से दिख रहा है, वन वीक से दिख रहा है ऐसा बोल रहे हैं, ये रात के समय घूमता है, तो अभी रात के 8 बज रहे हैं, कभी कभी सांप इस टाइम भी बाहर निकलता है और हम सोते हैं तो सांप बाहर ज्यादा निकलता है और दिखता कम है ऐसा होता है, कभी कभी हमारे नजर में आ जाता है, और हमारे ये अभी सीट का घर है तो ये ऐसे घरों में कवलार घरों में या सीट के घर में दिखने में छुपने के लिए जगह है तो दिखना कम रहता है, आईसीसी बिल्डिंग में क्लीन रहता है तो वैसे बिल्डिंग में भी ये सांप आराम से जिंदगी निकालता है। तो अभी हम इसको बंद कर देते हैं। हाँ हाँ घर तो आते हैं आजी ना दरवाजाला खाली पट्टी मारून घेऊया म्हणताना ऐकते ना, आता आजी म्हणत होत्या मिळते होतो आता जळवण्यात गेले म्हणत होते, इथून मग त्यांच्याशी आम्ही निगेटिव्ह आम्ही म्हणजे यांचं काही कन्फर्म नाही आहे सांप, आणि आता अवघस त्यांनी बोलवलं असं कोपऱ्यात म्हणलं ना तेव्हा मला वाटलं की असेल सोडा तिथं, कारण ते बाकी तुमचं होल पाण्याचं मोठं आहे भला मोठा साप पण त्याच्यातून घेत आहोत, मी हिला म्हटलं ते जाणारच नाही कारण स्पीड ऑलरेडी कमी होतो स्लो मध्ये गेला नाही तिथं अडचण असल्यामुळे त्याला जास्त जागा लागत नाही, बघितले एका विटेच्या खाली बसलं होतं ते, विटा असे लोड लावून ठेवले होते ना बघा त्याच्या खाली लास्ट विटे खाली होत ते जरा पण दिसलं नाही, मला काय वाटलं ते कुठं जाणारच नाही त्या दगडाखाली लपून पण आपण काळजी घ्यायला पाहिजे की तुमच्या पाठीमागे तुम्ही शेतामध्ये पाठी हे आहे ना शेतच आहे तुमचं, मग विषारी साप पण येऊ शकतात त्यासाठी तुम्ही काळजी घ्यायचं, हे असले साप आले तर हे नॉर्मल आहे, हे चिपकली कॉक्रोच वगैरे खात आहे, विषारी नाही नाही विषारी नाही बिन विषारी, ते घाबरायला होतेच ना कारण ते घाबरायला होते, आता आम्ही पण पकडतो आम्ही साप पकडतो हा बिन विषारी आहे माहिती आहे तरी पण आम्ही पिशवी साधार घेतो का कारण का तो चावतो जास्त, कशाला चावून घ्यायचं रक्त कशाला काढून घ्यायचं ना, म्हणून नाही आम्ही पण त्याला सेफली पकडतो, तसं तुम्ही पण कधी चुकून चावणार तुम्हाला, आमचं सांगायचं हे काय की फक्त तुम्ही चावल्या तर घाबरायचं नाही, तुमचा जीव वाचवा सापाला ओळखा आणि तुमचा जीव वाचेल मग तेवढंच आहे, आणि मारू नका सापाला माहिती तरी घ्या, आणि असे साप राहिले तर तुमच्याकडे विषारी साप येणार नाहीत ना, हे चुकून हा तिकडे धामीन लोक आहेत चांगली गोष्ट आहे कारण धामीन बिन विषारी असतो आणि जास्त स्पेस नाही ना हे बोलले की गेला असेल, हा हमारा व्हिडिओ खूप पसंत आता लाईक कीजिए शेअर कीजिए और सबस्क्राइब कीजिए, धन्यवाद।